नैना प्रकल्प म्हणजे सरकारने एक प्रकारे भांडवलदारांना मोठ्या मोठ्या बिल्डरांना शेतकऱ्यावर अन्याय करून त्या बिल्डरांना भांडवलदारांना एक प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प केला की काय अशा प्रकारची शंका निर्माण होते। प्रकल्प होत असतात, प्रकल्पात बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी जात असतात, परंतु हा पहिला प्रकल्प असा आहे की याचं भूसंपादन होत नाही आहे। भूसंपादनाचा कोणताही मोबदला भूसंपादनच होत नाही, त्यामुळे मोबदल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। आणि शेतकऱ्यांच्या जमिनी असूनही सरकार म्हणते की आम्ही यांना 40% देतो, आम्ही यांना 30% देतो, आम्ही यांना 20% देतो, म्हणजे जमिनी शेतकऱ्यांच्या आणि सरकार किंवा सिडको देतं म्हणते। आणि म्हणून सरकारने जे शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्याला 40% शेतकऱ्यांना आणि 60% सिडको स्वतः घेणार आहे, म्हणतो या 60%चा मोबदला तर सरकार देत नाहीच आहे, सिडको देत नाहीच आहे, परंतु या 40%मध्ये सुद्धा बेटरमेंट कशा पद्धतीनं भरायचं, एक लूट सिडकोच्या माध्यमातून होते। आता या ठिकाणी जे 40% जागा शेतकऱ्यांकडे राहणार आहे त्याला 2.5% FSI देण्याचं सांगितलं जातं। आता 2.5% FSI मागच्या 2 वर्षापूर्वी जो UDCPI जो रूल झालेला आहे, पूर्ण महाराष्ट्रासाठी एक कायदा झालेला आहे, त्याच्यात 2.5% FSI सगळ्यांना सरसकट असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी जर आपली जमीन देत असेल तर या 2.5%मध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे, परंतु सिडको हे 2.5% वाढ करायला तयार नाही। दुसरी गोष्ट, जी 40% जमीन शेतकऱ्याकडे राहील त्यालाही 1.25 बेटरमेंट चार्जेस सरकार पर गुंठा जवळपास 3.5 लाखापासून तर 4.5 लाखापर्यंत बेटरमेंट चार्जेस लावतोय, म्हणून हा एक मोठा अन्याय आहे। दुसरी गोष्ट, बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी एखाद्याला कमी मूल्य असणाऱ्या भागाची जमीन द्यायची आणि त्याची जास्त मूल्य असणाऱ्या भागातली जमीन घेऊन त्याला कमी मूल्य असणाऱ्या भागाची जमीन द्यायची आणि एखाद्याला कमी मूल्य असणाऱ्याला जास्त मूल्याची जागा द्यायची आणि विशेषतः बिल्डरांना अशा पद्धतीनं जास्त मूल्याची जागा दिली जाण्याचा एक आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। जे सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांच्या जमिनीचं व्हॅल्युएशन जास्त असताना त्यांना कमी व्हॅल्युएशनची जागा दिली जाते आणि ज्या बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या जमिनी काही वर्षापूर्वी खरेदी केल्या होत्या त्यांना जास्त व्हॅल्युएशनची जागा देण्याचा प्रकार याच्यामध्ये कोणतंही धोरण या नयनामध्ये सिडकोनी अवलंबलेलं नाही। विषय बोललेलो आहे की जर जमीन भूसंपादनच झालं नाही तर सरकारचा किंवा सिडकोचा किंवा यांचा त्याच्यावर हक्कच नाही। ज्या दिवशी भूसंपादन होईल आणि त्याच्यात काही कोणी विरोध करेल त्यावेळेस पोलिसाचा संबंध येतो। आत्ता पोलिसाचा याच्यात संबंध येत नाही, जसं बारसूला झालं तसाच प्रयत्न या ठिकाणी सरकार करत असेल तर मला वाटतं जनतेला याच्याविषयी तीव्र आवाज उठवावा लागेल। बिलकुल नाही, सरकारमध्ये असताना हेच धोरण आमचं होतं माननीय उद्धवजी। हे पा, विरारचा रस्ता झालाच पाहिजे भूमिका मी या बैठकीत स्पष्टपणे सांगितलेलं आहे, परंतु याच्यात कमीत कमी शेतकऱ्यांना त्रास व्हावा आणि योग्य मोबदला मिळावा, जास्तीत जास्त मोबदला मिळावा ही माफक अपेक्षा असू नये का? जर वर्षानुवर्ष आमच्या बापजादाच्या प्रॉपर्ट्या आहे मग त्या फुकट द्यायच्या काय सरकारला? सरकारने याचा मोबदला घ्यावा। सरकारही मोठ्या मोठ्या पद्धतीनं टोलनाके वगैरे सरकार काय धर्मादाय थोडी चालवतं सरकार? सरकारही मोठ्या उद्योजकांना मोठ्या मोठ्या उद्योगपतींना भांडवलदारांना हे सगळे रस्ते बांधायला देत असतं आणि म्हणून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे ही भूमिका आहे। सरकारमध्ये असताना सुद्धा हीच भूमिका ठेवलेली आहे। मी त्याच्यातला एक साक्षीदार आहे, ज्यावेळेस समृद्धी महामार्ग झालं होतं आंदोलन आम्ही केलं होतं त्यावेळेसच्या सरकारने आमच्या सगळ्या भूमिका ऐकल्या होत्या, अनेक ठिकाणी अलाइनमेंटमध्ये बदल केले होते, शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास होईल अशा प्रकारचा प्रयत्न केला होता। मला वाटतं तीच बाब या ठिकाणी विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये व्हावी। कॉरिडॉर हा जो रस्ता कित्येक दिवसानं प्रस्तावित आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भूमिका होत्या, काही अलाइनमेंट बदलली जाते, सुरुवातीला वेगळी अलाइनमेंट डिक्लेअर झाली होती, नंतर वेगळी अलाइनमेंट केला जातो, जाण्याचा प्रयत्न केला जातो। या वेगळी अलाइनमेंट याच्यासाठी केला जातो की या ठिकाणी काही राजकीय नेत्यांनी, काही पुण्याच्या, काही मुंबईच्या, काही नवी मुंबईच्या बिल्डरांनी मोठ्या मोठ्या मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत शेतकऱ्यांकडून कमी भावामध्ये, म्हणून या भावातून या भागातून अशा पद्धतीनं रस्ता जावा असा प्रयत्न, अलाइनमेंट व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न काही लोकांचा चालू आहे। परंतु शेतकऱ्यांचं याच्यात असं म्हणणं आहे की कमीत कमी गावं, कमीत कमी शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टी बाधित झाल्यानंतर रस्त्याला विरोध कोणी केलेला नाही, परंतु ज्या भागात कोणतीच प्रॉपर्टी नाही त्या भागातून
असा अलाइनमेंट होऊ शकतो आणि मला वाटतं असा प्रस्ताव शेतकऱ्यांचा स्वीकारण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मोठे मोठे बिल्डर्स मोठे मोठे उद्योजक घुसून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जमीन स्वतःच्या नावावर करून एक प्रकारे येणाऱ्या काळात एक मोठं जमीनदारीचा व्यवसाय या भागात मोठ्या प्रमाणावर झाला, त्याच्यातून शेतकऱ्यांना मोठा अन्याय होतोय आणि म्हणून या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, कमीत कमी गाव याच्यात बाधित झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका। आणि इथं कोणत्याही प्रकारे बिल्डरांना उद्योजकांना धनदानग्यांना प्रवेश देता कामा नये अशा प्रकारची भूमिका आहे। मला वाटतं अधिकारी निश्चित ही भूमिका मानतील, नाही मानली तर निश्चित सरकार दरबारी हा आवाज आम्ही उठवल्याशिवाय राहणार। तर त्यावेळेसही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निश्चित सगळ्यांनी सांगितलं होतं, सगळ्यांच्या संमतीनं तो रस्ता झाला। आतासुद्धा जर अशा पद्धतीने दादागिरी करून जर प्रशासन करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलंच पाहिजे। सभागृहामध्ये 100% उपस्थित करणार, सभागृहात येणारं जे अधिवेशन होईल पावसाळ्यात पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये हा नयनाचा प्रश्न जयंत इथं माझे ज्येष्ठ सहकारी जयंतराव पाटील साहेब सातत्यानं हा आवाज उठवत आलेले आहेत, बाळाराम पाटील साहेब इथं आहेत, त्यांनी सातत्यानं हा विषय उचललेला आहे। मला असं वाटतं त्यांच्या भागातला विषय असल्यामुळे मी फार त्याच्यात लक्ष, पण आता मला वाटतं विरोधी पक्षनेता म्हणून निश्चित ही भूमिका मांडावी लागेल आणि मी एकटा नाही तर पूर्णपणे सगळ्या सभागृहाला सोबत घ्यायचं। तर मी जे विरोधी पक्ष आहेत आमच्या त्यांनासुद्धा मी भूमिका समजून सांगेल, आमचे तर सगळे तिन्ही पक्ष आम्ही आहोतच एकत्र, परंतु आणखी जे दुसरे पक्ष आहेत त्यांनासुद्धा ही भूमिका सांगेल आणि निश्चित सभागृहातसुद्धा या विषयावर आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल। महाविकास आघाडीने विरोध केलेला आहे तीच भूमिका आहे ना। सावरकरांची जयंती व्हावी मोठी व्हावी, परंतु अहिल्यादेवी होळकर, अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातल्या महान विभूती आहेत। त्यांचं कार्य अहिल्याबाई होळकरांचं एक सामाजिक कार्य, मग अनेक मंदिरं त्यांनी बांधले, अनेक धरणं बांधले, अनेक कुंड बांधले, अनेक बारवा ज्याला विहिरी म्हणता येईल बांधल्या, अशा प्रकारे अहिल्यादेवींचं कार्य आहे। सावित्रीबाई फुलेंनी शैक्षणिकदृष्ट्या पहिली महिलांची शाळा काढली, स्त्री शिक्षणाला सुरुवात केली आणि अशा महान विभूतीचं तिथं जर सावरकरांचं पूजन करत असताना बाजूला सावित्रीबाई फुले आणि आईला होळकर असेल तर काय बिघडलं असतं, पण कोणाचे तरी सडके मेंदू अशा पद्धतीने विचार करून अशा पद्धतीनं बाजूला हे हटवलं असावं आणि म्हणून ज्यांनी कोणी कार्य केलं असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। चांगला संकल्प आहे, परंतु 2014 मोदी सरकारांच्या आधीच्या सगळ्या जाहिराती आपल्या चॅनलवर आलेल्या आहेत। बस हो गई महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार, या महंगाईवर त्यांनी बोललं पाहिजे। 2014 गॅस किती होता, आता 2023 किती आहे, 2014 डिझेल कितीला होतं, आता कितीला आहे ते बोललं पाहिजे। 2014 त्यांनी बेरोजगारीच्यासाठी 2 कोटी लोकांचं आश्वासन दिलं होतं, किती लोकांना रोजगार लागला हे सांगितलं पाहिजे। अच्छे दिन आएंगे सांगितलं होतं, आता अच्छे दिन आले का ते सांगितलं पाहिजे। शेतकऱ्यांना शेतमालाला भाव म्हणून स्वामीनाथन आयोग लागू करणार सांगितलं होतं, तो लागू झाला का हे सांगितलं पाहिजे। शेतकऱ्याचा कापूस घरात पडलेला आहे, शेतकऱ्याची मोसंबी सडलेली आहे, शेतकऱ्याचा कांदा रस्त्यावर फेकला जातो याच्याविषयीसुद्धा त्यांनी बोललं पाहिजे। 9 वर्षात या सगळ्या विषयात मोदी सरकारने काय केलं, आपली आर्थिक स्थिती काय आहे, आपल्या रुपयाचं अवमूल्यन आता जागतिक स्तरावर झालं का कमी झालं याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे। या सगळ्या गोष्टी त्यांनी निश्चित बोलाव्या। त्यावर कोणाचे डावपेच भारी पडतील हे कळतील, आम्हीच तुम्हाला शिकवलं असेल। त्यामुळं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे साहेब हे तुमचे गुरु आहेत, त्यांनी शिकवलं, त्यांना तुम्ही शिकवण्याची गरज नाही, मला वाटतं आम्हीच काफी त्याला। रामदास आठवले असं म्हणतात की प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं, त्याच्यावर वरिष्ठ नेते बोलतील मी नाही। आता ही खबरदारी आता सगळीकडेच घेतली जाते खारघरच्या घटनेनंतर, आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला दरवर्षी महाराष्ट्रातून लोक येत असतात, ते त्यांची काळजी घेतील, सरकारने पण योग्य ते पावले उचलावे। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।